इचलकरंजीतील सर्व यंत्रमानी एकत्र येत कापडाच्या प्रकारानुसार पेमेंट धारा निश्चित केली आहे या नवीन पेमेंट धाराची अंमलबजावणी पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी आणि नगरसेवक सागर साळके यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली इचलकरंजीत उत्पादित होणाऱ्या कापडाच्या पेमेंट धाराचा कालावधी जवळपास सत्तर ते एकशे दहा दिवसांपर्यंत वाढला होता यामुळे उत्पादक कारखानदार अडचणीत आले होते इतर वस्त्रोद्योग केंद्रांच्या ठिकाणी पेमेंट धारा कालावधी कमी असताना इचलकरंजीत वाढलेला कालावधी कारखानदारांसाठी अडचणीचा ठरत असल्यानं सर्व धारकांनी एकत्र येत याबाबत सुधारित पेमेंट धारा निश्चित करण्यासाठी इचलकरंजी क्लॉथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची स्थापना केली आहे या माध्यमातून कारखानदार व्यापारी आणि दलाल यांना विश्वासात घेऊन नवीन पेमेंट धारा निश्चित करण्यात आली आहे ही नवी पेमेंट धारा कापड उत्पादक कारखानदार व्यापारी जॉब वर्कर ट्रेडर अडत व्यापारी आणि दलाल या सर्वांना बंधनकारक असणार आहे असं सतीश कोस्टी यांनी सांगितलं सुधारित पेमेंट धाराचा फायदा सर्वच घटकांना होणार असल्यानं याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सागर चाळके यांनी केलं यावेळी पुंडलिक जाधव विनय महाजन प्रकाश मोरे राजाराम धारवट राजगुंड पाटील विश्वनाथ मेटे गोरखनाथ सावंत आदी उपस्थित होते